मित्रांनो, वन क्लिक मध्ये आपल्याला फोटो बॅकग्राउंड रिमूव्ह करायचा असेल तर आपल्याकडे एक ॲप आहे, ते प्ले स्टोअर मध्ये आपल्याला सहज भेटून जाईल। बॅकग्राउंड इरेजर म्हणून ॲप आहे बघा, तर ते बॅकग्राउंड इरेजर आपण ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर इथं लोड फोटो म्हणून असा ऑप्शन येतो, तर त्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्या गॅलरीतील फोटो आपण सिलेक्ट करून घ्यायचा आहे। फोटो सिलेक्ट केल्यानंतर डायरेक्ट आपल्याला इथं अशा पद्धतीने दिसतं, याला आपण करप्ट आपण करून घेऊ शकतो आपल्याला हवा असेल तसा। एक्स्ट्रा बॅकग्राउंड इथं डन म्हणायचं आहे। डन म्हटल्यानंतर डायरेक्ट इथं आपल्याला अशा पद्धतीने दिसून जाईल। याच्यामध्ये ॲटो सेल्फ केलं तर आपल्याला डायरेक्ट ॲटोमध्ये जातं, किंवा तुम्हाला मी बॅक घेऊन दाखवतो। इथून डन करायचं आहे। परत प्लेन जर बॅकग्राउंड असेल तर अशा पद्धतीने होतं। इथं ॲटो कलर म्हणून ऑप्शन असतो, तर त्याला इथं नेऊन असं जिथली बॅकग्राउंड घालायचे तिथं नेऊन तो सोडून द्यायचं आहे। सोडल्यानंतर अशा पद्धतीने हे रिमूव्ह होत जातं, हे अशा पद्धतीने रिमूव्ह होतं। आणि जर वन क्लिकमध्ये आपल्याला पाहिजे असेल तर इथं ॲटो सेल्फ म्हणून ऑप्शन आहे। इथं मॅनेज म्हणून पण ऑप्शन आहे बघा, त्याला क्लिक केल्यानंतर डायरेक्ट असं नेईल तसं ते ॲटोमॅटिक असं कट करत जातं डायरेक्ट तेथील भाग। थर्ड ऑप्शन इथे मॅन्युअलमध्ये पण असतं बघा, मॅन्युअलला सुद्धा आपण डायरेक्ट आता इथून रिपेअर करण्यासाठी सुद्धा इथं ऑप्शन दिलेला आहे बघा त्या ॲपमध्ये। तर त्याला बोटाच्या साईडने आपण झूम करून घ्यायचं आहे, आणि इथून आपण जेवढा भाग गेलेला आहे तेवढा आपण इथं डायरेक्ट रिपेअर करू शकतो। हे एक पिक्चर या ॲपमध्ये चांगल्या पद्धतीचं आहे, तर अशा पद्धतीने आपण इथं रिपेअर करू शकतो। याचा बाण आपल्याला वाढवायचा असेल पॉईंट, तर आपल्याला इथं खालच्या बाजूला इथून आपण वाढवून घेऊ शकतो। तर आपण अशा पद्धतीने इथं रिपेअर करू शकतो। इथं अशा पद्धतीने आपण इथं रिपेअर करता येतं। मॅन्युअलमध्ये सुद्धा आपल्याला इथून इरेज करता येतं बघा अशा पद्धतीने। तर अशा पद्धतीने आपण इथं बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकतो। तर बॅक घेऊन तुम्हाला दाखवतो स्टॉप एडिटिंग म्हणायचं आहे। आणि डनला क्लिक केलं, वन क्लिकमध्ये जर करायचं असेल प्लेन बॅकग्राऊंड असेल तर ॲटो सेल्फला क्लिक केल्यानंतर ॲटोमॅटिक सगळी बॅकग्राऊंड इथून कट होऊन जाते। तर अशा पद्धतीने आपण इथं बॅकग्राऊंड आपण वन क्लिकमध्ये कट करायचं बघितलं। त्या ॲपमधून आपला फोटो रिमूव्ह झाला असेल तर त्याला डन म्हणायचं आहे। डन म्हटल्यानंतर तर सेव्ह म्हणायचं, सेव्ह म्हटल्यानंतर ती फाईल आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाते, आणि इथं फिनिश ऑप्शन होतं त्याला फिनिश करायचं आहे। अशा पद्धतीने आपण बॅकग्राऊंड इथून रिमूव्ह करू शकतो इझिली। तर हा फोटो आपला गॅलरीमध्ये सेव्ह झालेला आहे। PNG मध्ये आपल्याला अशा पद्धतीने फोटो सेव्ह होतो। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण बॅकग्राऊंड इझिली सेव्ह करू शकतो। आता आपण एक वेबसाईट तुम्हाला दाखवतो डायरेक्ट ऑनलाईन। तुम्हाला जर याच्यावर जमत नसेल तर डायरेक्ट वेबसाईटवर सुद्धा आपण जाऊन तिथून आपण फोटो वन क्लिकमध्ये करू शकतो। आपण गुगलमध्ये जायचं आहे। गुगलमध्ये गेल्यानंतर फोटो बॅकग्राऊंड रिमूव्हर म्हणून टाकल्यानंतर डायरेक्ट इथं फोटो बॅकग्राऊंड पहिलीच वेबसाईट येते, त्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला अपलोड इमेज म्हणून ऑप्शन येतो, त्याला क्लिक करायचं आहे। आणि आपल्या गॅलरीतून आपण फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। आता गॅलरीतून मी हा फोटो सिलेक्ट केला। सिलेक्ट केल्यानंतर डायरेक्ट इथं आपल्याला अशा पद्धतीने डायरेक्ट ॲटोमॅटिक रिमूव्ह करून दाखवतो बघा फोटो तो हा असा। आणि इथं वरती त्याला डाउनलोड ऑप्शन म्हणून असतो इथं, तर याला इथं डाउनलोड करून घ्यायचं आहे। डाउनलोड म्हटल्यानंतर ती फाईल आपल्या गॅलरीमध्ये PNG मध्ये सेव्ह होऊन जाते। तर अशा पद्धतीने आपण बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकतो। तर हे झाले याची प्रोसेस। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।